पूर्वपेथील मातंग समाजातील स्मशानभूमीत ग्रामपंचायतीने केलेल्या अतिक्रमण विरोधात आज समाजाच्या वतीने ग्रामपंचायतच्या समोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी अतिक्रमण करणाऱ्या प्रशासनाच्या विरोधात आंदोलकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. जागा आमच्या हक्काची नाही, कोणाच्या बापाची. समाजाला अंधारात ठेवून सत्ताधाऱ्यांच्या लाचाराला बळी पडणाऱ्या राजकीय पुढाऱ्यांचा धिक्कार असो अशा घोषणा देत आंदोलनकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला. कुरुदत तालुका वाळवा येथे गेल्या 3 दिवसांपासून मातंग समाजाच्या स्मशानभूमीला असलेल्या संरक्षण भिंतीचा प्रश्न चर्चेत होता. काही दिवसांपूर्वी स्मशानभूमीच्या संरक्षण भिंतीच्या नावाखाली सुरू असलेल्या या कथित विकास कामात अज्ञातांनी जमीनदोस्त केले होते. यानंतर या प्रकरणाची समाज बांधवांत खदखद सुरू होती. आज या प्रश्नाने उग्र रूप धारण केले. समाजातील नागरिकांनी एकत्र येत आमच्या जागेतील अनधिकृत बांधकाम त्वरित थांबवा याबाबत ग्रामपंचायतवर मोर्चा काढून त्यासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी सुधाकर वायदंडे, ज्ञानदेव वायदंडे, अजित वायदंडे, शशिकांत वायदंडे, गोरख वायदंडे, नितीन मोरे, शंकर गायकवाड, संदीप वायदंडे आदी समाजातील बहुसंख्य नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. तर पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणारा उद्योग कुरुदप येथे सुरू आहे. गावगुंडांच्या माध्यमातून मातंग समाजाची जागा हडप करण्याचा प्रयत्न सुरू आहे. समाजाची लोकसंख्या वाढली असताना त्याच्याबाबत काही ठोस योजना न आखता अतिक्रमण सुरू आहे. समाजाच्या स्मशानभूमीसाठी आलेले निधी समाजाला न विचारात घेताच परस्पर खर्च केला जात आहे. याबाबत सखोल चौकशी व्हावी, अन्यथा उग्र स्वरूपाचे आंदोलन यापुढे केले जाईल असे दलित महासंघाचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मधुकर वायदंडे यांनी पब्लिक व साई न्यूजशी बोलताना म्हणाले. तर आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी मातंग समाजाला विचारात न घेता मातंग समाजाच्या विकासासाठी शासनाच्या उपलब्ध केलेल्या निधीची सत्ताधाऱ्यांच्याकडून दिवसाढवळ्या लूट सुरू आहे. एकाच भिंतीवर वर्षानुवर्ष खर्च केला जात आहे. नाव समाजाचे, काम स्वतःच्या फायद्याचे असे राजकारण सुरू आहे. याला समाज वेळीच उत्तर देईल असे उत्तम वायदंडे यावेळी म्हणाले. महाराष्ट्रामध्ये मातंग समाजाच्या स्मशानभूमीचा प्रश्न ऐरणीवर असतानाच दुर्दैवानं पुरोगामी समजल्या जाणाऱ्या सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील कुरळप या गावामध्ये मातंग समाजाच्या स्मशानभूमीचा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. मातंग समाजाच्या आकारी परंपरागत जी स्मशानभूमी आहे त्या स्मशानभूमीमध्ये इथल्या धनदांडग्यांनी गावगुंडांनी अतिक्रमण करून समस्त मातंग समाजाचा अवमान आणि अपमान केला आहे. त्या बाबीचा पहिल्यांदा मी एक समस्त मातंग समाजभूमी विशेष व्यक्त करतो. त्याचबरोबर दलित महासंघाचा सुद्धा या आंदोलनाला मी पाठिंबा देतो. वास्तविक ज्यावेळेला ही स्मशानभूमी दिली गेली त्यावेळेला इथली लोकसंख्या 50 होती. त्या काळामध्ये 3 जागा दिलेल्या आहे. आज याच समाजाची लोकसंख्या जवळजवळ 1200 घरामध्ये गेलेली आहे. वाढीव जागा देण्याची गरज असताना 3 बंदीच करून समाजाचा अवमान करण्याचा प्रयत्न या ठिकाणी काही लोक समाजाची जिथं पुरलेली प्रेता त्या प्रेतावरती भिंत बांधून समाजाची संरचित भिंत त्याला नाव दिलं गेलेलं आहे आणि तिथं त्या प्रेताचं सुद्धा अवमान आणि घटमना करण्याचं कारस्थान इथल्या काही मंडळींनी केलेलं आहे. त्या बाबीचा करमित चौकशी झाली पाहिजे आणि ती भिंत जी आहे जे 2,66,000 त्या कंपाऊंडसाठी मंजूर झालेली आहे ते प्रामुख्याने संपूर्ण पश्चिमेच्या बाजूला आणि ती हातं निश्चित करून वाढीव जागा देऊन त्या ठिकाणी ती स्मशानभूमी खऱ्या अर्थानं या ठिकाणी देण्यात यावी अशा पद्धतीची मागणी आम्ही या ठिकाणी केली आहे. त्या सत्ताधाऱ्यांनी आणि लोकप्रतिनिधी वारंवार आम्ही मागणी करूनसुद्धा तिने चुकीच्या पद्धतीनं दिशाभूल करून सांगण्याचा प्रयत्न आम्ही केला. ज्यावेळा वस्तुस्थिती या निधीच्या बाबतीत विचारणा केली गेली तर त्यावेळा प्रत्येकानं ग्रामसेवक असतील, सरपंच असतील किंवा पंचायत समितीचे बांधकामचे अधिकारी असतील तर त्यांनी आम्हाला चुकीच्या पद्धतीचं सांगितलं गेलं. परंतु आत्ता सध्याची परिस्थिती जर आपण पाहिली तर समाजाला त्या संरक्षण भिंतीची तर गरज नाही. समाजाचं नाव आणि संरक्षण भिंत कुणाला याची सखोल चौकशी होणं गरजेचं आहे. कारण ॲक्च्युली परिस्थिती फार विचित्र आहे. कारण समाजाला ज्यावेळेला आम्ही धन देतो, जपन करतो त्यावेळेला त्या त्या ठिकाणी तेच प्रीत उकडलं गेलं जातं आणि नंतर आपण जेव्हा एखादी डेड बॉडी जपन करतो त्याच वेळेत ती आणि त्याचं असणारं सगळं असता एकत्रच करून आपल्याला धन द्यावं लागतं. ही परिस्थिती सगळ्यांना माहिती असताना सुद्धा चुकीच्या पद्धतीनं त्याच्यावर निधी खर्च केला जातो
याच गोष्टीसाठी सगळ्या गोष्टीची चौकशी व्हावी या संदर्भात आम्ही ग्रामपंचायतीसमोर एक धरणं आंदोलन केलं. याचबरोबर झालेलं काम चुकीचं आहे, त्याला समाजाच्या वतीने मी त्याचा निषेध करतो.